अजित पवार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अशी देखील मी म्हटलं की अजित पवार कर्तृत्ववान म्हणून 3 वर्ष नेते जर घरात बसणारे असतील तर काय निर्णय घेणार, त्यामुळे ते आज अस्वस्थ अस्वस्थ आहेत असं नाही. अरे एक लक्षात घ्या, ज्यांना राजकारण कळते, बाहेरून पाठिंबा देणे, राष्ट्रवादीने संपूर्ण पाठिंबा दिला तर गोष्ट वेगळे. अजित पवार स्वतः वैयक्तिकरित्या अशा प्रकारचा पाठिंबा कायदेशीरदृष्ट्या देणं मला वाटत नाही काही त्याला तसं आहे. पण अजित पवार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अशी देखील मी म्हटलं की अजित पवार कर्तृत्ववान म्हणून 3 वर्ष नेते जर घरात बसणारे असतील तर काय निर्णय घेणार, त्यामुळे ते आज अस्वस्थ अस्वस्थ आहेत असं नाही. पहाटेला ते शपथविधीसाठी गेले होते, अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती, आणि आता कुणीही काही सांगत असेल. अजित पवार थोतांड माणूस नाही आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून मी गेलो आणि मी परत आलो, अजिबात विश्वास नाही. जे चाललं होतं ते ठीक नव्हतं आणि म्हणून ते तिकडे गेले होते. राष्ट्रीय पक्ष आहे भाजप, शिवसेनेसुद्धा महाराष्ट्राचा प्रांतीय पक्ष आहे, आणि ते जर अशा सर्व चांगल्या लोकांबरोबर अशा गतिमान सरकारबरोबर ते आले तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण निश्चितपणे होईल. पण शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. आणि राजकारणात कधी कधी असंही होते की काय आहे आणि काय नाही याच्यापेक्षा वावड्याही खूप उडवल्या जातात. त्यामुळे मी त्याच्यावर असं बोलणं आहे किंवा त्यांना कुठेतरी काहीतरी अडचणीचं होईल असं बोलणं, पण एक नक्की आहे, अजितदादांसारखा माणूस आला तर कोणाला नाही आवडणार. चांगलं आहे, त्यांनी आमचे एकनाथ शिंदे तर शिवसेनेमध्ये यावं, काय हरकत नाही.